हेलो फ्रेंड्स, आज अपन पाहतो आहे 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट्स। त्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे यूजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस। आता डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे काय हे आपण ऑलरेडी प्रीवियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। सो आता हे जे डायमेन्शनल अनालिसिस आहेत, म्हणजे जे की आपण फॉर्म्युलाज वगैरे तयार करतो, तर हे का तयार करायचं सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत की आपण डायमेन्शन्सचा वापर का करतो। टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स। फिजिकल इक्वेशन्स म्हणजे काय, बरेचसे इक्वेशन्स आहेत, जसे की तुम्ही न्यूटनचे इक्वेशन्स पाहिले असतील, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, याचं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। सो हे एक इक्वेशन आहे। बरं, आता हे इक्वेशन असं आहे, मी जर असं लिहिलं व्ही इज इक्वल टू ए टी, तर हे का करेक्ट नाही आहे, हेच का करेक्ट आहे? तर न्यूटनने सांगितलेलं आहे करेक्ट आहे, बट मी जर असं म्हटलं की मला हे प्रूव्ह करून दाखवा की हे कसं करेक्ट आहे, तर ते आपण कसं प्रूव्ह करणार, तर डायमेन्शन्सच्या आधारे प्रूव्ह करणार आहोत। ओके, सो लेट अस सी की डायमेन्शन्सच्या आधारे आपण इक्वेशन्स कसे प्रूव्ह करू शकतो। आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहिणार, मग इक्वेशन लिहिल्यानंतर त्या इक्वेशनमध्ये जे काही टर्म्स आहेत, ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, या ठिकाणी व्ही म्हणजे व्हॉट, वेलोसिटी, या ठिकाणी यू म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी, पण त्याला पण आपण फक्त वेलोसिटीज घेणार आहोत, ए म्हणजे ॲसलरेशन आणि टी म्हणजे टाईम। सो या सगळ्या झाल्या फिजिकल क्वांटिटीज। मग या सगळ्या फिजिकल क्वांटिटीजसाठी जे काही डायमेन्शन्स आहेत, तर ते आधी लिहिणार आपण, व्हीचे सेपरेट लिहिणार आणि या लोकांचे वेगळे लिहिणार, आणि मग जर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आलं, तर आपला हा जो काही फॉर्म्युला आहे किंवा जे काही इक्वेशन आहे ते करेक्ट आहे असं आपण प्रूव्ह करणार। ओके, सो ते पाहण्याआधी ते आपल्याला पॅरेग्राफमध्ये काहीतरी थिअरी दिलेली आहे, ती आपण बघणार आहोत। सो त्यामध्ये सांगितलेलं आहे की इन एनी इक्वेशन, कोणत्याही इक्वेशनमध्ये रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ द साईड्स आर द सेम, देन दॅट इक्वेशन इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट। म्हणजे काय, कोणत्याही इक्वेशनमध्ये, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीजमध्ये जर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड असेल, म्हणजेच लेफ्ट हँड साईडचं इक्वेशन जे पण फिजिकल क्वांटिटीज असतील ते राईट हँड साईडशी मॅच होत असतील, इक्वल असतील, तर आपण म्हणणार की ते जे इक्वेशन आहे तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे। ओके, सो धिस इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी। म्हणजेच काय, हे एक प्रिन्सिपल आहे की राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड किंवा लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड यायला पाहिजे, आणि या प्रिन्सिपलला आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी असं म्हणतो। ओके, सो प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स। कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन। न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन आपण बघणार आहोत, जे की आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी। आता या ठिकाणी व्ही म्हणजे काय, एल वन एम झिरो टी मायनस वन, हे तुम्हाला माहिती आहे। ओके, सो आता या ठिकाणी एल वन एम झिरो टी मायनस वन हे जे आहे, या ठिकाणी आपण एम झिरोला काही व्हॅल्यू नाही, सो ते आपण कट आउट केलं, मग फक्त आपण एल वन टी टू द पॉवर मायनस वन घेतलेलं आहे। या ठिकाणी पण एलच्या वरती वन नाही लिहिलं आहे, पण जरी वन नाही लिहिला तरी पण त्याचा अर्थ काय होतो, वनच होतो। ओके, सो वेलोसिटीसाठी आहे एल वन टी रेस टू पॉवर मायनस वन। या ठिकाणी यू म्हणजे पण वेलोसिटी आहे, सो सेम डायमेन्शन्स येणार आहेत। या ठिकाणी ए म्हणजे व्हॉट, ॲसलरेशन। ॲसलरेशनसाठी एल वन एम झिरो टी रेस टू मायनस टू आहे। सो आता या ठिकाणी ॲसलरेशन मल्टीप्लाय बाय टाईम आहे, सो आपण या ठिकाणी एम परत नाही घेतलं आहे, डायरेक्ट ॲसलरेशन मल्टीप्लाय बाय टाईम घेतलेलं आहे। आता इथे जेव्हा बेसेस सेम असतात तेव्हा यांच्या पॉवरचे ॲडिशन होते। आता या ठिकाणी बेस सेम आहेत, टी टी सेम आहे, याची पॉवर काय आहे मायनस टू, याची पॉवर काय आहे वन, सो मायनस टू प्लस वन काय मिळणार आहे तुम्हाला, मायनस वन। सो या ठिकाणी आलेलं आहे टी रेस टू मायनस वन। सो ए टीचं पूर्ण डायमेन्शन काय तयार झालं, एल वन टी रेस टू मायनस वन। ओके, सो आता राईट हँड साईडचे डायमेन्शन्स काय झालेले आहेत, राईट हँड साईड म्हणजे ही साईड, सो याचे डायमेन्शन्स काय झालेले आहेत, पहिल्यांदा यूचं डायमेन्शन, मग ए टीचं डायमेन्शन। ओके, सो दोन्ही पण डायमेन्शन्स सेम आहेत, यांच्यामध्ये ॲडिशन नाही करायचे आपल्याला। आपल्याला फक्त व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी दाखवायचं आहे, लेफ्ट हँड सॉरी राईट हँड साईडमध्ये कोणत्याही प्रकारचे ॲडिशन करायचे नाही आहे। आता तुम्ही जर पाहिलं तर लेफ्ट हँड साईडचं इक्वेशन आणि राईट हँड साईडचं इक्वेशन सगळे कसे आहेत, सेम आहेत, याचाच अर्थ लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आहे। पुन्हा एकदा सांगते, या दोघांच्यामध्ये जरी ॲडचं सिम्बॉल असलं तरी पण यांना ॲड नाही करायचं आहे, कारण जेव्हा सेम क्वांटिटीज असतात, म्हणजे एकाच साईडला क्वांटिटीज असतात, तेव्हा आपण त्यांचं डायमेन्शन ॲड नाही करत। सो आता या ठिकाणी व्हीचं डायमेन्शन आणि यू प्लस ए टीचं डायमेन्शन सेम आलेलं आहे, याचा अर्थ लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आलेला आहे, आणि यालाच आपण म्हणणार आहोत प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स। सो इन धिस वे, जर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड येत असेल, तर आपण म्हणणार आहोत की हा जो फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हा फॉर्म्युला करेक्ट आहे। ओके, आता जर तुम्ही म्हणाल व्ही इज इक्वल टू आपण फक्त ए टी जर घेतलं, तर हा पण तर करेक्ट आहे तो डायमेन्शनच्या मदतीने, बघा, कारण व्ही म्हणजे काय,
एल रेस टू वन टी रेस टू माइनस वन ओके आणि ए टी म्हणजे काय ते पण आपण जर पाहिलं तर ते पण सेमच आहे एल रेस टू वन टी रेस टू माइनस वन मग हा पण फॉर्म्युला बरोबर यायला पाहिजे. तर हाच एक ड्रॉबॅक आहे डायमेन्शन्समध्ये की जरी डायमेन्शन्स सेम असतील तर असं कंपल्सरी नाही आहे की तोच फॉर्म्युला असेल किंवा तोच इक्वेशन असेल. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे पण बरोबर आहे ह्याच्यासाठी पण सेम डायमेन्शन येत आहेत पण हा एक ड्रॉबॅक आहे डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये की प्रत्येक ठिकाणी डायमेन्शन्स बरोबर आले तर तोच फॉर्म्युला असेल असं नाही पण जर डायमेन्शन चुकीचे आले तर तो फॉर्म्युला नसणार हे कन्फर्म आहे ओके. जर डायमेन्शन चुकत असतील तर हा फॉर्म्युला नसणार हे कंपल्सरी आहे पण जर डायमेन्शन्स बरोबर येत आहेत तर हाच फॉर्म्युला असेलच असं नाही आहे. सो हा एक ड्रॉबॅक होता ओके. सो आय होप की तुम्हाला दोन्ही पण टर्म समजले असतील जर बरोबर येत असेल तर काय आणि बरोबर नसेल तर काय ओके. सो नेक्स्ट आता सेकंड सांगितलेला आहे दुसरा एक यूज की टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आता जे रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज आहेत रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय ते पण आपण बघणार आहोत की या ठिकाणी आपण आधी थिअरी रीड करूया आणि मग आपण या सगळ्याचा अर्थ समजून घेऊया. द पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिम्पल पेंड्युलम डिपेंड्स ऑन लेंथ एल अँड ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. आता या ठिकाणी आपल्याला एक पेंड्युलम सांगितलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय पेंड्युलम? तर तुम्ही घड्याळ पाहिलं असेल जे जुन्या काळामधलं असायचं तर त्या घड्याळाच्या खाली असं एक छोटासा दांडा असायचा दांडाटप काहीतरी असायचं आणि ते बरोबर असं हलायचं ओके ते ऑसिलेशन करायचं. सो त्याला आपण पेंड्युलम म्हणतो. किंवा कोणतीही अशा प्रकारे हलणारी जी गोष्ट असते तुम्ही साधं कोणती पण एखादी गोष्ट घ्या ते म्हणजे कोणी काही पण असं हलत असेल तर त्याला आपण पेंडुलम म्हणू शकतो ओके. सो आता या ठिकाणी हे आहे पेंडुलम. सो पेंडुलम करत आहे ऑसिलेशन ओके आणि सपोज की या पेंडुलमने इथपर्यंत ऑसिलेशन केलं ओके सेम पेंडुलम आहे इथपर्यंत त्याने ऑसिलेशन केलं तर हा जो एक डिस्टन्स आहे याला आपण काय सपोज करतो आहोत एल सपोज करतो आहोत. आणि किती वेळामध्ये त्याने इथून इथे पेंडुलम केलं म्हणजे किती वेळामध्ये तो पेंडुलम इथून इथे ऑसिलेट झाला तर त्याला आपण टी सपोज करतो आहोत दॅट इज टाईम पिरियड ओके. आता हा का हलतोय ग्रॅव्हिटेशनमुळे. सो ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला की आपण जी सपोज करणार आहोत. सो तिन्ही पण टर्म्स तुम्हाला कळले असतील की या पेंडुलमला इथून इथे जायला ए पॉईंटवरून बी पॉईंटमध्ये जायला जो वेळ लागतोय त्याला आपण टी सपोज करतोय. त्याच पेंडुलमने ए टू बी जेवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे त्याला आपण एल सपोज करतोय आणि तो हे सगळं कशामुळे करतोय ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. सो त्याला आपण स्मॉल जी सपोज केलंय ओके. सो आता या तिघांमधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे तिन्ही आपण कशासाठी वापरतोय? पेंडुलमसाठी वापरतोय म्हणजे एकाच ऑब्जेक्टसाठी किंवा एकाच कार्यासाठी आपण तिघांना वापरतो आहोत. म्हणजेच या ठिकाणी या तिघांमध्ये काहीतरी रिलेशन असायला पाहिजे आणि तेच रिलेशन आता आपण फाइंड आउट करणार आहोत. सो या ठिकाणी आपल्याकडे टाईम आहे लेंथ आहे जी म्हणजेच ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. सो टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ म्हणजेच जेवढा जास्त वेळ लागेल. आता पेंडुलमला सपोज की तो 5 सेकंदामध्ये इथून इथे जातोय आणि 10 सेकंदामध्ये तो इथून इथे जातोय म्हणजे जसा टाईम वाढला तसं त्याचं डिस्टन्स पण वाढलं. म्हणजेच टी हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एलशी म्हणजेच लेंथ ऑफ दॅट पेंडुलम किंवा डिस्टन्स कवर्ड बाय दी पेंडुलम. सो टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एल आणि वरती आपण ए यासाठी घेतलेला आहे एक व्हेरिएबल म्हणून कारण जसं जसं आपण हे सॉल्व करत जाणार तसं आपल्याला दोन इक्वेशन्स मिळणार आहेत लिनियर इक्वेशन्स किंवा ज्याप्रमाणे आपण इक्वेशन्स सॉल्व केलेले आहेत 9वी 10वीला तर त्याप्रमाणे आपल्याला इक्वेशन्स मिळणार आहेत. सो त्या इक्वेशनसाठी एक व्हेरिएबल म्हणून आपण याच्या डोक्यावरती ए लिहितोय ओके. जसं की आपण एलसाठी ए व्हेरिएबल सपोज केलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर टी इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सॉरी या ठिकाणी बी आहे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच टाईम पिरियड हा ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी देखील डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि याच्या डोक्यावर आपण बी घेतोय कारण ए ऑलरेडी आपण लेंथला सपोज केलेला आहे. आता जर टी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे लेंथला आणि डायरेक्टली प्रपोर्शनल आहे जीला तर मी नक्कीच हे टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एल आणि जी असं लिहू शकते एकत्र लिहू शकते. आता मला हा डायरेक्टली प्रपोर्शनलचा सिम्बॉल नको आहे. मग जेव्हा मला हा सिम्बॉल काढायचा असेल आणि एक इक्वेशन तयार करायचं असेल साधं सोपं सिम्पल तर त्यासाठी मला एखादा कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि तो आपण काय घेतो के. सो आता या ठिकाणी जेव्हा मी हे साईन रिमूव्ह करणार तेव्हा मला टी इज इक्वल टू के कॉन्स्टंट घ्यायचं आहे आणि लेंथ च्या डोक्यावरती आपण ए घेणार आहोत जस्ट एक व्हेरिएबल म्हणून आणि जीच्या डोक्यावरती आपण बी घेणार आहोत ओके. सो आता या ठिकाणी के काय घेतलेलं आहे आपण कॉन्स्टंट. के कुठून आलं? इट इज अ कॉन्स्टंट. सो आफ्टर दॅट कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी अँड ए अँड बी आर रॅशनल नंबर्स. आणि हे जे आपण ए आणि बी घेतलेले आहेत तर हे काय आहेत? रॅशनल नंबर्स. आणि हा जो आपण के घेतला हा एक डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे म्हणजे याचं कोणतंही डायमेन्शन नाही आहे. जसं की लेंथसाठी आपण एल घेतो म्हणजे कॅपिटल एल घेतो डायमेन्शनमध्ये तर त्याप्रमाणे के साठी कोणतंही डायमेन्शन नाही आहे ते जस्ट एक कॉन्स्टंट आहे. आणि अजून एक रूल यामधून तुम्हाला पुढे पण हा रूल येईलच पण मी आधीच सांगून ठेवते की कोणत्याही कॉन्स्टंटसाठी कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नसतं म्हणजे कॉन्स्टंट नेहमी डायमेन्शनलेस असतात ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे K
की इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ द साइड्स. आता या ठिकाणी टी काय झालं लेफ्ट हँड साइड आणि बाकी हे सगळे काय झाले राईट हँड साइड. केला आपल्याला कॉन्स्टंट शेवटपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत इक्वेशन्स तयार होत नाही तोपर्यंत. आता या ठिकाणी फक्त टी आहे याचा अर्थ ह्याचा लेंथ आणि मास दोघं पण झिरो येणार आहेत. सो एम झिरो आहे एल झिरो आहे फक्त टी वन येणार आहे. आता लेंथसाठी फक्त लेंथ येईल मास आणि टाइम झिरो येणार आहे. सो या ठिकाणी बाकीच्यांना झिरो झिरो लिहिण्यापेक्षा यांनी फक्त एल टू पॉवर वन आणि शेवटी हा जो व्हेरिएबल आहे आपला ए तर त्याला घेतलेला आहे. आफ्टर दॅट घ्यायचा आहे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी तुम्ही ॲसिलरेशनचंच लिहू शकता. ॲसिलरेशनचा जो आपला हे आहे डायमेन्शन तर तेच तुम्हाला लिहायचं आहे. सो या ठिकाणी पण ॲसिलरेशनमध्ये मासची काहीच आवश्यकता नसते. सो डायरेक्ट एल टू द पॉवर वन टी टू द पॉवर मायनस टू आणि शेवटी आपला जो बी व्हेरिएबल आहे तर तो कंटिन्यू केलेला आहे. ओके आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इकडे आहे टी. टी इकडे किती आहे वन आहे. इकडे टी किती आहे मायनस टू आहे. ओके सो याचा एक तुम्हाला अजून एक उपयोग असेल पण त्याआधी मी तुम्हाला हे कसं सॉल्व्ह करायचं तर ते सांगते. आता बघा या ठिकाणी ए आहे इथे वन आहे म्हणजे ए आणि त्याच्यावरती पॉवर ए दिलेली आहे. ओके वनच्यावरती पॉवर ए आहे ब्रॅकेटच्या बाहेर आहे. सो जेव्हा अशा पद्धतीचं असेल तेव्हा आपण काय करतो मल्टिप्लिकेशन. कारण आपण इंडायसेसमध्ये बघितलेलं आहे की अशा प्रकारची जेव्हा कंडिशन असेल तेव्हा आपण ए मल्टिप्लाय बाय वन करतो. सो अर्थातच या ठिकाणी वन न राहता फक्त ए राहणार आहे. पुन्हा एकदा इथे टी टू द पॉवर मायनस टू मल्टिप्लाय बाय बी म्हणजेच मायनस टू बी येणार आहे. आणि या ठिकाणी एलच्या डोक्यावर काहीच नाही आहे. वन असलं तरी पण आपण वननी बीला मल्टिप्लाय करा काही करा आपल्याला काय मिळणार आहे बीच मिळणार आहे. सो वन मल्टिप्लाय बाय बी केलं तर एलच्या डोक्यावरती पण बी येणार आहे आणि सोबतच टीच्या डोक्यावरती काय येणार आहे मायनस टू बी. ओके सो हे एक तुम्हाला इथे मध्ये लिहून घ्यायचं आहे की के तर कॉन्स्टंट राहणार आहेतच आणि या ठिकाणी एल ए हे तुम्ही ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतलं तरी पण चालेल. आणि दुसरं जे आहे तर ते एल बी आणि टी मायनस टू बी. ओके सो हे तुम्ही काय केलं हे जे व्हेरिएबल्स आपण घेतले होते त्याला तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय केलं. आता त्यानंतर इथे एल आहे दोघांकडे पण एल आहे. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं म्हणजे या ठिकाणी कोणताही साईन नाही याचा अर्थ काय दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. आता इथे पण लेंथ आहे म्हणजे लेंथ सेम क्वांटिटी आहे. मग आपण एल आणि यांच्या दोघांमध्ये जे पण व्हेरिएबल्स आहेत त्यांचे ॲडिशन करू शकतो. कारण ए आणि बी काय एक प्रकारचे पॉवर आहेत आणि जेव्हा दोन बेसेसमध्ये मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा आपण त्यांच्या पॉवर्सचे ॲडिशन करतो. हे बेसिक लॉ आहे इंडायसेसचा. सो ए आणि बीची काय झाली ॲडिशन. म्हणून या ठिकाणी काय घेतलेलं आहे त्यांनी एल टू द पॉवर ए प्लस बी. आणि टीचे ॲडिशन वगैरे करण्यासाठी काय आहे का इथे कुठे लेंथच्या बाजूला टी आहे का नाही आहे डायरेक्ट इथे आहे. सो टी रेस्ट टू पॉवर मायनस टू बी आहे असंच राहणार आहे. ओके सो आफ्टर दॅट हे तुम्हाला मिळालेलं आहे लेफ्ट हँड साईडचे काही इक्वेशन्स आणि राईट हँड साईडचं तुम्ही या ठिकाणी हे जे मास आहे ते कट करा. कारण या ठिकाणी कुठेही मासची गरज नाही आहे लेफ्ट हँड साईडला पण नाही आणि राईट हँड साईडला पण नाही आहे. सो मास कट करा फक्त एल ठेवायचे कारण एल कुठे आहे राईट हँड साईडला आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला एल वापरावा लागणार आहे. सो आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे इथे एल आहे आणि इथे एल आहे म्हणजेच लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बघायचे आहेत. लेफ्ट हँड साईडला एल काय आहे झिरो आहे. राईट हँड साईडला एल काय आहे ए प्लस बी आहे. सगळे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत हा एल प्लस बी आहे म्हणजेच या ठिकाणी झिरो इज इक्वल टू ए प्लस बी तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त पॉवर्स आपण घेणार आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी पण लेंथ आहे इथे पण लेंथ आहे. लेंथ असेल दोघांकडे तरच घेऊ शकतो हे. इथे लेंथ नसेल तर आपण घेऊ शकत नाही. सो या ठिकाणी पण लेंथ आहे या ठिकाणी पण लेंथ आहे. सो लेंथची पॉवर काय आहे झिरो. सो झिरो घ्यायचं इज इक्वल टू याच्या पॉवर काय आहेत ए प्लस बी. सो झिरो इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू झिरो. आता जर मी या ठिकाणी बीला इकडे शिफ्ट केलं राईट हँड साईडला तर मला एची व्हॅल्यू काय मिळेल मायनस बी म्हणजेच एची व्हॅल्यू काय आलेली आहे मायनस बी. ओके सो ही एक व्हॅल्यू मला मिळाली. काय मिळालं ए इज इक्वल टू मायनस बी. हे आपण लक्षात ठेवूया. नेक्स्ट बघा आता या ठिकाणी मायनस टू बी कुठून आलं तर पुन्हा एकदा आपण बॅक जाऊया. इथे जर तुम्ही पाहिलं तर दोघांकडे पण टाईम आहे. इथे बघा इथे लेफ्ट हँड साईडला पण टाईम आहे इथे राईट हँड साईडला पण टाईम आहे. म्हणजेच याचा जर आपण वन घेतला इज इक्वल टू काय येणार आहे मायनस टू बी. म्हणजेच वन इज इक्वल टू काय आलेलं आहे मायनस टू बी. सो हेच वन इज इक्वल टू मायनस टू बी आपल्याला नेक्स्ट स्लाईडमध्ये बघायला मिळतं आहे. वन मिनिट. ओके सो या ठिकाणी काय आहे मायनस आपण वन इज इक्वल टू मायनस टू बी घेतलं आणि मायनस टू बी इज इक्वल टू वन घेतलं. काही फरक पडत नाही लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड चेंज केलं तरी पण. फक्त एवढंच की चेंज करताना साईन बघायचे आहेत. इथे आपण डायरेक्ट उचलून ठेवतो आहे सो काहीच फरक पडणार नाही आहे. जर आपण फोडून ठेवत असतो तर मात्र साईनमध्ये फरक पडला असता. सो आता या ठिकाणी मायनस टू बी इज इक्वल टू वन आहे. आता इथे काय करणार आहोत आपण बीला इथेच ठेवूया. बीला आपण लेफ्ट हँड साईडलाच ठेवूया आणि मायनस टू बीला शिफ्ट करूया. आता जेव्हा मायनस टू बी शिफ्ट होत आहे तेव्हा हे मायनसचं साईन या पूर्ण नंबरला येणार वनला पण आणि टूला पण येणार. ओके सो आफ्टर दॅट आता बी इज इक्वल टू काय आलं मायनस वन अपॉन टू. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली या ठिकाणी मायनस वन अपॉन टू. मग असे आपल्याला ए इज इक्वल टू मायनस बी मिळालं होतं फर्स्ट इक्वेशनमध्ये आणि या ठिकाणी आपल्याला बीची व्हॅल्यू काय मिळालेली आहे मायनस वन अपॉन टू. सो या मायनस बीच्या ऐवजी आपण मायनस
मैनस वन अपॉन टू लिहू शकतो का अर्थात लिहू शकतो कारण ती देखी बी ची वैल्यू है सो ए इज इक्वल टू माइनस बी है तो यह माइनस बी ऐवजी मी लिखना है माइनस माइनस वन अपॉन टू डबल माइनस का तो ये ऑलरेडी बी चे माइनस आणि हे माइनस वन अपॉन टू च माइनस सो माइनस माइनस का तैयार होईल प्लस तैयार होईल म्हणजे ए इज इक्वल टू वॉट वन अपॉन टू म्हणजे ए ची वैल्यू तुम्हाला मिळाली दैट इज वॉट वन अपॉन टू ओके सो अशा पद्धति ने अपन ए ची वैल्यू मिळवलेली आहे बी ची वैल्यू मिळवलेली आहे दोघांचे पण वैल्यूज मिळवलेले आहेत बरं आता हे ए आणि बी काय होतं पहिल्या स्लाइड मध्ये आपण जर पाहिलं तर ए आणि बी आपण कशासाठी सपोज केलं होतं लेंथसाठी आपण ए व्हेरिएबल सपोज केलं होतं ब्रिथसाठी सॉरी ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी आपण बी सपोज केलं होतं म्हणजे ए ची जी व्हॅल्यू येणार आहे ती लेंथची पॉवर असणार आहे आणि बी ची जी व्हॅल्यू येणार आहे तर ती ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची पॉवर असणार आहे म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहिलं आपण इथे लेंथ म्हणजेच ए ची व्हॅल्यू के साठी दिलेली आहे आणि ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्येच बी ची व्हॅल्यू जी की मायनस हाफ आहे ती आपण जी साठी दिलेली आहे सो हेच व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे होते की एलचं पॉवर काय आहे आणि जीचं पॉवर काय आहे आणि ते फाइंड आउट करण्यासाठी आपण ए आणि बीचे व्हॅल्यूज घेतले होते जेणेकरून एखादं इक्वेशन तयार होईल आणि आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकू सो आता या ठिकाणी हाफ आहे हाफचा अर्थ काय होतो जर आपण हाफला स्क्वेअर रूटमध्ये टाकलं तर स्क्वेअर रूटमध्ये टाकल्यानंतर ते एल अपॉन जी होईल ओके म्हणजेच याचा अर्थ जेव्हा कारण हे मायनसमध्ये आहे मायनसमध्ये आहे याचा अर्थ काय एल अपॉन जी आहे कारण मायनस खाली असतं ओके सो जेव्हा आपण याला वरती घेऊ तेव्हा ते पॉझिटिव्हमध्ये जाणार जेव्हा आपण याला खाली घेऊ सॉरी जेव्हा आपण याला वरती घेऊ तर ते निगेटिव्हमध्ये जाणार जेव्हा आपण याला खाली घेऊ तेव्हा ते पॉझिटिव्हमध्ये जाणार पुन्हा एकदा सांगते हे वरती आहे निगेटिव्हमध्ये आहे याला जर मी वन अपॉन जीच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर हे कशामध्ये जाणार पॉझिटिव्हमध्ये सो याला मी कसं लिहिणार आता एल जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते एल मल्टीप्लाय बाय वन अपॉन जी जर मी लिहिलं तर हे जी माझी निगेटिव्हची व्हॅल्यू आहे ती मला पॉझिटिव्हमध्ये मिळणार सो तेच या ठिकाणी केलेलं आहे एल मल्टीप्लाय बाय वन फक्त एल राहिलं खाली जी वरती हाफ खाली हाफ सो हे जे हाफ हाफ आहे हे मला काढायचं आहे आणि त्यासाठी मी यांना अंडररूटमध्ये टाकलं सो अंडररूट एल अपॉन जी झालेलं आहे ओके सो हे अपॉन न लिहिता या ठिकाणी काय केलेलं आहे जस्ट एक क्रॉस साईन मारलेला आहे याचा अर्थ पण अपॉन होतो सो टी इज इक्वल टू के कॉन्स्टंट ठेवायचं आहे इन रूट एल अपॉन जी ओके किंवा एल बाय जी सो इन दिस वे के हे आपण एक्सपेरिमेंट करून डिटरमाइन करू शकतो की के ची व्हॅल्यू काय आहे आता या ठिकाणी के ची व्हॅल्यू त्यांनी 2π घेतलेली आहे ओके सो के ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे 2π घेतलेली आहे एक्सपेरिमेंट करून तुम्हाला के कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही मिळवू शकता कारण के ची व्हॅल्यू तुम्हाला डायमेन्शनच्याद्वारे मिळू शकत नाही कारण के डायमेन्शनलेस आहे सो देअरफोर टी ची एकूण व्हॅल्यू काय आलेली आहे टी इज इक्वल टू 2π अंडर रूट एल डिवायडेड बाय जी सो ही झालेली आहे तुमचं रिलेशनशिप सो हेच रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला डायमेन्शन्सचा उपयोग तुम्ही करू शकता पण या ठिकाणी एक ड्रॉबॅक आहे की तुम्ही कॉन्स्टंट डायमेन्शन्सद्वारे फाइंड आउट करू शकत नाही तुम्हाला कॉन्स्टंट एक्सपेरिमेंटद्वारेच फाइंड आउट करावा लागतो ओके आफ्टर दॅट नेक्स्ट बेनिफिट नेक्स्ट काय आहे यूज टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट्स म्हणजे काय लेटस्टी पहिल्यांदा आपण थिअरी वाचूया जेणेकरून तुम्हाला अर्थव्यवस्थेत समजेल सो लेट अस यूज डायमेन्शनल अनालिसिस टू डिटरमाइन दी कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल जूल म्हणजे जूल काय आहे एसआय युनिट आहे कोणाचं वर्कचं आहे ओके जूल इज वॉट एसआय युनिट ऑफ वर्क आफ्टर दॅट अर्क काय आहे वर्कचं सीजीएस युनिट आहे ओके सो आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की एक जूलमध्ये किती अर्क असतं ओके पुन्हा एकदा वन जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्क हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच तुम्हाला आता या वाक्याचा अर्थ समजला असेल की आपल्याला सेम क्वांटिटी आहे काय आहे आपली क्वांटिटी वर्कच आहे वर्कचेच दोन युनिट्स आहेत एक सी जी एस सिस्टीममधलं युनिट आहे एक एस आय सिस्टीममधलं युनिट आहे जर मला सी जी एसचं युनिट एस आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा एस आयचं युनिट सी जी एसमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मला हे माहिती पाहिजे की एक जूल म्हणजे सी जी एसमधला किती अर्क स्वतःच फाइंड आउट करण्यासाठी मला या ठिकाणी ही सिस्टीम वापरायची आहे ज्यामध्ये मला डायमेन्शनल अनालिसिस मदत करणार आहे सो आता लेटस सपोज करूया मला माहिती नाही आहे की अर्क किती असतं ओके सो मला जर माहिती नाही आहे अर्क किती असतं तर मी काय सपोज करणार ऑब्विसली एक्स जो की आपला बालपणापासूनचा मित्र आहे जेव्हा आपल्याला काही माहिती नसेल तेव्हा आपण काय घेतो एक्स घेतो ओके सो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे m1 l रेस टू 2 t रेस टू मायनस 2 आता हे कुठून आलं तर वर्क म्हणजे काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ओके फक्त मी एस लिहिते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आता आपण जर फोर्ससाठी फॉर्म्युला पाहिलं तर फोर्ससाठी डायमेन्शन आहे l1 m1 t रेस टू 2 हे आहे फोर्ससाठी मल्टीप्लाय बाय मला काय करायचं आहे हे नेहमी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे मल्टीप्लाय बाय मला काय करायचं आहे या ठिकाणी डिस्टन्सचं लिहायचं आहे डिस्टन्स म्हणजे काय फक्त लेंथ सो l1
आता या ठिकाणी एक एल आहे, इथे एक एल आहे म्हणजे काय तयार झालं, एल टू तयार झालं. या ठिकाणी एक एम आहे म्हणजे काय, एम वन झालं. या ठिकाणी टी रेस टू मायनस टू आहे, सॉरी टी रेस टू मायनस टू आहे, सो टी रेस टू मायनस टू. तर इन दिस वे हे काय तयार झालं, माझं वर्कचं डायमेन्शन. तेच या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, वर्कचं डायमेन्शन. ओके, सो वर्कचं डायमेन्शन आपण कसं फाइंड आउट करतो, फोर्सचं डायमेन्शन मल्टीप्लाय बाय डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन. ओके, सो आता या ज्या आपल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करूया. वन जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. आता हा एक्स कॉमन राहणार आहे, नेहमी शेवटपर्यंत राहणार आहे. जसं आपण मगाशी के घेतला होता कॉन्स्टंट, तर आता आपण इथे एक्स कॉन्स्टंट नाही आहा, पण आपण जस्ट त्याला शेवटपर्यंत ठेवणार आहोत, कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी वन जूल, वन जूल म्हणजेच काय, वर्क. तर आपण वर्कच्या जागेवरती हे पुट करूया, पण लिहिताना आपण एम वन रेस टू वन लिहितो. एम वन का, तर ही पहिली क्वांटिटी आहे, सो दॅट्स वाय आपण एम वन सपोज करूया. आणि अर्कच्या ठिकाणी आपण एम टू घेतो आहे, तर तुम्हाला माहिती आहे का घ्यायचं ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी जेव्हा आपण एक्सला इकडे शिफ्ट करू तेव्हा हे जे काही लेफ्ट हँड साईडचं मटेरियल आहे ते सगळं राईट हँड साईडला शिफ्ट होणार, आणि त्याच्याबरोबरच या ठिकाणी डिव्हिजन होणार. सो एक्स इज इक्वल टू एम वन एल वन ते सगळं आपण लिहिणार आहोत आहे असं. हे फक्त न्युमरेटरमध्ये जाईल, हे डिनॉमिनेटरमध्ये जाईल. आता हे जे आहे एम वन एम टू त्यांच्यावरती पॉवर वन वन आहे, म्हणजे मी या ठिकाणी असं पण लिहू शकते की एम वन एम टू एकत्र, आणि त्याचबरोबर दोघांची पॉवर सेम असल्यामुळे कॉमन ब्रॅकेटमध्ये एक लिहू शकते मी, म्हणजे याचा अर्थ एम वन अपॉन एम टू द होल ब्रॅकेट असं आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे याची पण पॉवर सेम आहे, याची पण पॉवर सेम आहे, सो सगळ्यांची पॉवर सेम असल्यामुळे आपण असं एकाच ब्रॅकेटमध्ये पण लिहू शकतो. सो एक्स इज इक्वल टू आपण सगळं काही एका ब्रॅकेटमध्ये अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. सो वेअर सफिक्स वन इंडिकेट्स एस आय युनिट अँड टू इंडिकेट्स सी जी एस युनिट. आता जसं की आपल्याला माहिती आहे, जेव्हा सफिक्स वन असतं तेव्हा त्या ठिकाणी एस आय युनिट असतं, आणि जेव्हा टू असेल तेव्हा त्या ठिकाणी सी जी एस युनिट असतं. म्हणजेच या ठिकाणी इन एस आय सिस्टीम, एस आय सिस्टीममध्ये एल एम टी, एल म्हणजे काय लेंथ, एम म्हणजे काय मास, टी म्हणजे काय टाईम, आर एक्सप्रेस्ड इन मीटर किलोग्राम अँड एस म्हणजे सेकंड. सो या ठिकाणी लेंथ आपण मीटरमध्ये एक्सप्रेस करतो, एम म्हणजेच मास आपण किलोग्राममध्ये एक्सप्रेस करतो, टी म्हणजे टाईम आपण सेकंडमध्ये एक्सप्रेस करतो. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, ओके, सो एल एम टी आणि सी जी एसमध्ये एल एम टी सेंटीमीटर ग्राम आणि सेकंड, टाईम आपण सेकंडमध्येच करतो, सी जी एस असो किंवा एम के एस असो किंवा एस आय युनिट असो. ओके, बाकी मात्र चेंज होतात. म्हणजे आता या ठिकाणी एम वन आहे, एम वनच्या ऐवजी मी किलोग्राम लिहू शकते. आता या ठिकाणी वन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी की वन म्हणजे काय, एस आय युनिट इंडिकेट करते, कारण या ठिकाणी आपण जूल वन म्हणजे जूलचे जे काही डायमेन्शन्स आहेत त्यासाठी आपण एम वन सपोज केलं होतं, एल वन आणि टी वन घेतलं होतं, आणि अर्थच्या डायमेन्शनसाठी आपण टू सपोज केलं होतं. तर त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पण जे एम वनवाले आहेत त्यासाठी आपण किलोग्राम लिहिणार आहोत, कारण एस आय युनिट काय आहे, किलोग्राम. जे एल वन आहे त्यासाठी मी एम लिहिणार आहे म्हणजे मीटर लिहिणार आहे, आणि या ठिकाणी सेकंडसाठी सॉरी टाईमसाठी सेकंड लिहिणार आहे, आणि त्याचबरोबर एम टू जे की सी जी एस आहे सो मी ग्राम लिहिणार आहे, एल टू जे की सी जी एस आहे सेंटीमीटर लिहिणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण या सगळ्यांचं कन्वर्जन वरचे जे आहे त्यांना एस आयमध्ये केलेलं आहे, आणि खालचे जे आहे त्यांना सी जी एसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता हे जे किलोग्राम आहे याला पण मी सी जी एसमध्ये कन्वर्ट करते. सी जी एसमध्येच का, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला सी जी एसचंच युनिटबद्दल माहिती पाहिजे, म्हणजे त्यासाठी मला हे जे किलोग्राम आहे जे की एस आयमधलं आहे त्याचं कन्वर्जन करावं लागणार आहे सी जी एसमध्ये. ओके, सो ॲज यू नो की वन किलोग्राम इज इक्वल टू हंड्रेड सॉरी थाउजंड ग्राम असतं, म्हणजे याचा अर्थ वन ग्राम इज इक्वल टू मी 10^3 किलोग्राम असं पण लिहू शकते. सो या ठिकाणी जे 1 किलोग्राम आहे तेच मी 1 मिनिट सॉरी मी 1 किलोग्राम इज इक्वल टू 10^3 ग्राम सॉरी हा मी उलटं लिहिलं, 1 किलोग्राम इज इक्वल टू 10^3 ग्राम असं पण लिहू शकते. सो या ठिकाणी मी किलोग्रामच्या ऐवजी 10^3 ग्राम घेतला, आणि खालचं ग्राम आहे असं. या ठिकाणी पण मीटरच्या ऐवजी 100 आणि सेंटीमीटर, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर होतं. सो या ठिकाणी मी मीटरच्या ऐवजी 100 लिहिलं आणि सेंटीमीटर लिहिलं, आणि सेकंदच राहणार आहे कारण त्याचं एस आय पण आणि सी जी एस पण सेम असतं. सो हे कट होऊन या ठिकाणी फक्त 1^-2 येईल, कारण एस एस कट होणार, सो येणार आहे 1^-2. आता या ठिकाणी जी जी पण कट होईल, सेंटीमीटर पण कट होईल, म्हणजेच या ठिकाणी काय काय राहिले पॉवर्समध्ये बघायचं आहे. पॉवर्समध्ये 3 into 1 म्हणजेच काय राहिलेलं आहे, फक्त 1 म्हणजे 3 into 1 म्हणजेच काय राहणार आहे, फक्त 3, कारण 3 × 3 होतात. सो या ठिकाणी 10^3 राहिलेलं आहे. आता या ठिकाणी 100 आहे आणि 100^2 आहे, म्हणजे 100 स्क्वेअर. सो या ठिकाणी 100 स्क्वेअर आपण 10^4 ने लिहू शकतो, कारण 100 स्क्वेअर म्हणजेच काय,
10,000. सो 10,000 मी 10^4 ने लिहू शकते, ओके, कारण 4 0 म्हणजे काय, आपण 4 ने डिनोट करतो. आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1^-2 आहे, तर याचं काहीच होणार नाही, कारण 1 ची आपण कितीही पॉवर घेतली तरी पण 1 राहतं. सो या ठिकाणी आपण 1 नाही लिहिलं तरी पण चालेल, लिहिलं तरी पण काय होणार आहे, जस्ट आपण मल्टिप्लाय बाय 1 करणार आहोत. 1 नी मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडत नाही. सो या ठिकाणी यांनी 1 नाही घेतलं आहे, ओके. सो 10^3 घेतलेला आहे, मल्टिप्लाय बाय आहे 10^4, कोणतं साईन नाही, याचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे. आता या ठिकाणी 10 बेस सेम आहे आणि जे पॉवर्स आहेत तर त्याची आपल्याला ॲडिशन करावी लागेल, कारण जेव्हा बेस सेम असेल आणि मल्टिप्लिकेशनचं साईन असतं तेव्हा आपण पॉवर्सचे ॲडिशन करतो. पॉवर्स ॲड केल्यानंतर तुम्हाला मिळेल 7, म्हणजेच या ठिकाणी काय मिळालेलं आहे तुम्हाला, 10^7, म्हणजेच तुम्हाला मिळालेला आहे अर्ग, की एका जूलमध्ये किती अर्ग असतं, तर 10^7 अर्ग असतं, ओके. सो 10^7 काय मिळाली आहे, एक्सची व्हॅल्यू. आणि आपण एक्स काय सपोज केलं होतं की एका जूलमध्ये किती अर्ग असतात, म्हणजे याचा अर्थ एका जूलमध्ये 10^7 अर्ग असतात. सो इन धिस वे, ज्याप्रमाणे आपण 1 जूलमध्ये 10^7 अर्ग असतात ते फाइंड आउट केलं, त्याचप्रमाणे तुम्ही 1 न्यूटनमध्ये किती डायन असतात हे पण फाइंड आउट करू शकता. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं, तुमच्यासाठी होमवर्क, ओके. सो मी फायनल आन्सर सांगते, 1 न्यूटनमध्ये 10^5 डायन असतात, पण हे तुम्हाला प्रोसेसने म्हणजे पूर्ण मेथडने करता येते का ते पण एकदा चेक करा, कारण तसंही तुम्हाला जर तुम्ही नीट वगैरे किंवा जेई देणार असाल तर तुम्हाला मेथडने काही सॉल्व करायची गरज नाही आहे, तुम्हाला जस्ट आन्सर लिहायचे असतात. पण तरीही तुम्ही एकदा ट्राय करून बघा की तुम्हाला हे अशा पद्धतीने मेथड वाईज सॉल्व करता येते का, ओके. आन्सर तर मी सांगितलेलं आहे, फक्त मेथडने तुमचं सॉल्व करता येते का आणि हेच आन्सर येते का ते फक्त चेक करू शकता, ओके. आफ्टर दॅट आपला नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन अनालायसिस. आधी आपण युजेस पाहिले, मग युजेसमध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण फॉर्म्युला अनालायसिस करतो किंवा जेव्हा आपण इक्वेशनचे अनालायसिस करतो तेव्हा प्रत्येक वेळी डायमेन्शन्सने करेक्ट असलेलं इक्वेशन ॲक्च्युअलमध्ये करेक्ट असेलच असं नाही. सो तेच काही लिमिटेशन्स आता आपल्याला बघायचे आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक लिमिटेशन सांगितलं होतं की आपण जे कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात त्यांचं डायमेन्शन फाइंड आउट करत नाही, जसं की के असेल, के इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, त्याचं आपण डायमेन्शन फाइंड आउट करू शकत नाही. तर हे काही लिमिटेशन्स आहेत, खूप थोडेसे 4 ते 5 आहेत, आपण पटकन बघूया. की द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑप्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली, म्हणजे जे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट्स असतात त्यांची व्हॅल्यू आपण फक्त एक्सपेरिमेंटच्या मदतीनेच फाइंड आउट करू शकतो, आपण डायमेन्शनच्या मदतीने फाइंड आउट करू शकत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की डायमेन्शन अनालायसिस कॅन बी यूज्ड टू डिराईव्ह रिलेशन्स इन्व्हॉल्विंग कॅनॉट बी यूज्ड टू डिराईव्ह रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्लोएन्शियल लॉगेरिदम फंक्शन्स एक्सेट्रा. म्हणजेच आपण जर सपोज की एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करत आहोत, त्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचे डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, तर ते आपण फाइंड आउट करू शकत नाही डायमेन्शन्सच्या अनालिसिसच्या मदतीने, कारण डायमेन्शन अनालिसिस आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी किंवा लॉगॅरिथमसाठी किंवा लॉगॅरिथमच्या फंक्शनसाठी वापरू शकत नाही, ओके. सो हे काही लिमिटेशन्स आहेत की आपण यासाठी वापरू शकत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहतोय थर्ड लिमिटेशन. सो थर्ड लिमिटेशन काय आहे ते आपण बघूया. This method is not useful if constant of proportionality is not a dimensionless quantity. म्हणजे काय, मगाशी आपण पाहिलं की के आपण कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्हणून घेतला होता, के ची व्हॅल्यू आपण डायमेन्शनच्या मदतीने फाइंड आउट करू शकत नव्हतो कारण के डायमेन्शनलेस होता. पण प्रत्येक वेळी आपण जे कॉन्स्टंट घेऊ तर ते डायमेन्शनलेस असेलच असं नाही, जसं की या ठिकाणी के डायमेन्शनलेस होता पण प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही. आणि जेव्हा तो पर्टिक्युलर लेटर्स किंवा पर्टिक्युलर कॉन्स्टंट जो पण आपण घेतलेला आहे तो जेव्हा डायमेन्शनलेस नसतो तर त्या ठिकाणी हा रूल ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणजे काय, तर त्यासाठी एक इलस्ट्रेशन आहे. इलस्ट्रेशन म्हणजे काय, आपल्याला जे पण लिमिटेशन किंवा जे पण स्टेटमेंट दिलेलं आहे तर ते त्यानुसार प्रूव्ह करणं, त्याला आपण थोडक्यात इलस्ट्रेशन म्हणू शकतो. सो इलस्ट्रेशनमध्ये सांगितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 point masses इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द 2 masses अँड इन्वर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता हे तुम्ही 10th स्टँडर्ड ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स, ओके. कुठल्या पण 2 ऑब्जेक्ट्सच्या मासच्या प्रोडक्टशी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि तो इन्वर्सली प्रपोर्शनल असतो त्या दोघांच्या डिस्टन्सशी, त्या दोघांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी, ओके. सो 2 ऑब्जेक्ट्समधल्या डिस्टन्सचा स्क्वेअरशी असणार आहे इन्वर्सल प्रपोर्शनल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके. हे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपला हा जो फॉर्म्युला आहे यामधला आपल्याला डायरेक्टली प्रपोर्शनचा साईन बाजूला काढायचा आहे, तर त्यासाठी आपण कोणतं पण कॉन्स्टंट घेतो, पण या ठिकाणी या फॉर्म्युलामध्ये कोणतंही कॉन्स्टंट घेऊन उपयोगाचं नाही आहे, कारण आपल्याला इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच घ्यावं लागतो. सो जेव्हा आपण या ठिकाणी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घेणार आहोत तर तेव्हा ही जी व्हॅल्यू आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची, तर ती ते कसं आहे, नॉन डायमेन्शन आहे. नॉन डायमेन्शन म्हणजे काय, डायमेन्शनलेस आहे, कारण याच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या मदतीने फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जरीही हे कॉन्स्टंट असलं तरी पण हे या ठिकाणी डायमेन्शनलेस आहे आणि म्हणून इथेही
हा रूल ॲप्लिकेबल नाही आहे की प्रत्येक वेळी येणारा कॉन्स्टंट हा डायमेन्शनलेस असेलच, हा रूल इथे ॲप्लिकेबल नाही आहे. कारण जी हा जरी आपण कॉन्स्टंट म्हणून वापरला असला तरी पण तो डायमेन्शनलेस आहे. ओके, सो हेच तुम्हाला सांगायचं होतं थर्ड पॉईंटमध्ये. आफ्टर दॅट आता आपण पाहतोय फोर्थ पॉईंट. फोर्थ पॉईंट आहे की इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन, इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युझिंग द डायमेन्शनल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, विथ स्टँडर्ड सिम्बल्स द इक्वेशन एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर इज डायमेन्शनली करेक्ट. हवेवर द कम्प्लीट इक्वेशन इज एस इज इक्वल टू यू मल्टीप्लाय बाय टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. म्हणजे काय, हे पण न्यूटननी हे पण न्यूटननी दिलेलंच एक इक्वेशन आहे. पण जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हे आपल्या मगाशीचं एक इक्वेशन होतं, आपण एक्झाम्पल्समध्ये पाहिलेलं होतं. ओके, सो या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर हा डायमेन्शन करेक्ट, याचं डायमेन्शन करेक्ट येतं आहे. पण जर मी फक्त व्ही इज इक्वल टू ए टी घेतलं तर याचं पण डायमेन्शन करेक्ट येतं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी आपण जे वापरत आहोत, म्हणजे या ठिकाणी आपण जे पण इक्वेशन वापरत आहोत, तर या इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं तर एखादा टर्म जर आपण रिमूव्ह केला तर तो टर्म रिमूव्ह केल्यानंतर पण त्याच्या व्हॅल्यूज सेमच येतात. म्हणजे जरी आपण याच्यामधून यू रिमूव्ह केला तरी पण त्याच्या व्हॅल्यूज सेमच येतात. सो हे एक लिमिटेशन आहे की मग हा चुकीचा फॉर्म्युला आहे ना, तरी पण बरोबर येत आहे. तर तेच सेम टू सेम या फॉर्म्युलामध्ये पण होते की हा फॉर्म्युला ॲक्च्युअल करेक्ट आहे, तरी पण याचे डायमेन्शन्स पण बरोबर येतात आणि याचे पण डायमेन्शन्स बरोबर येतात. भले याच्यामध्ये आपण यू टी नाही घेतलं तरी पण डायमेन्शन्स याच्यामध्ये बरोबर येत आहेत. सो असं नाही की प्रत्येक वेळी डायमेन्शनल अनालिसिस केल्यानंतर जो फॉर्म्युला बरोबर आलेला आहे किंवा जो आपण बरोबर दाखवतोय तो अस्तित्वात खराच बरोबर असेल असं काही नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आलेला फॉर्म्युला डायमेन्शनच्या मदतीने हे खरंच इक्वेशन खरं असेल असं काही नाही आहे, तर ते चुकीचं पण असू शकतं, पण डायमेन्शन्सने मात्र ते बरोबर असणार. ओके, सो जसं की या ठिकाणी हा फॉर्म्युला चुकीचा आहे पण डायमेन्शन्सने बरोबर आहे, पण ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे हा असा आहे. पण जर एखादा फॉर्म्युला डायमेन्शन्सने चुकीचा असेल तर तो कधीच खरा फॉर्म्युला किंवा खरं इक्वेशन असू शकत नाही. ओके, सो इन दिस वे हे काही लिमिटेशन्स होते डायमेन्शन्सचे की ज्यामुळे डायमेन्शन्स वापरत असताना आपल्याला काही रेस्ट्रिक्शन्स फॉलो करावे लागतात. सो इन दिस वे आपण युजेस आणि लिमिटेशन्स पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्युरेसी यासारख्या बऱ्याचशा टर्म्सबद्दल अभ्यास करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, त्यासोबतच आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.